उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेशबी मालमत्ते विरोधातील याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाचा सुनावणीला नकार। गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश। मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातल्या व्यवहाराच्या चौकशीला कॅगच्या टीमकडून सुरुवात। कोरोना काळातल्या 12,000 कोटी रुपये खर्चाच्या कामांचं कॅगद्वारे परीक्षण केलं जाणार। नाशिक मुंबई महामार्गाचं 6 पदरी चौक काँक्रीटीकरण करा, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी। तळकोकणातील कणकवली राणेंचा बालेकिल्ला नाही, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा कोकणातनं हल्लाबोल। एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या की आत्महत्या, गिरीश महाजनांच्या विधानाचे जळगावात पडसाद, राष्ट्रवादीकडून महाजनांच्या पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी। बैलगाडा शर्यतींबाबत उद्या सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी। महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडूतलं प्रकरण एकत्रित ऐकली जाणार, निर्णयाकडे लक्ष। दापोलीतील साई रिसॉर्टवर आज तोडकामाची कारवाई नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। शेजारी असलेल्या सी कोच रिसॉर्टवर कारवाई होणार। अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर कारवाईच्या शक्यतेने किरीट सोमय्या रात्रीच दापोलीत दाखल, मात्र पाडकाम होणार नसल्यानं त्यांची फेरी वाया। किरीट सोमय्यांविरोधात फौजदारी दावा दाखल करणार अनिल परब यांची प्रतिक्रिया, सोमय्या नारायण राणेंच्या घरी हातोडा का नेत नाहीत, परब यांचा सवाल। कोकणातल्या बारसू रिफायनरीबाबत मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात बैठक, बैठकीला आमदार राजन साळवी आदिती तटकरे यांची उपस्थिती। रिफायनरी संदर्भातल्या बैठकीत ठाकरे गटाचे राजन साळवी उपस्थित, राजन साळवी यांचं रिफायनरीला समर्थन असल्याचा मंत्री उदय सामंत यांचा दावा। स्थानिकांचा रिफायनरीला विरोध, रिफायनरीमुळे परिसरातले बागायतदार मासेमारांचं मोठं नुकसान होणार, त्यामुळे रिफायनरी संदर्भात लोकांशी सुसंवाद आवश्यक, खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। राजकीय दबावापोटी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, कोर्टात गेल्यास तपास अधिकाऱ्यांना नाहक त्रास होईल असं वक्तव्य। अनिल देशमुखांचे सुपुत्र ऋषिकेश देशमुखांकडून अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागे, मुंबई सत्र न्यायालयात वर्षभरापासून प्रलंबित होता अटकपूर्व जामीन अर्ज, भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये ऋषिकेश देशमुख सह आरोपी। ऊस उत्पादकांसाठी राजू शेट्टी आक्रमक, 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम करण्याचा राजू शेट्टींचा इशारा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनावर ठाम, उद्या सकाळी 8:30 वाजता रविकांत तुपकर 600 कार्यकर्त्यांसह बुलढाण्यामधून निघणार। सबका हिसाब होगा, 27 नोव्हेंबरला होणाऱ्या मनसे मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडे यांचं सूचक ट्विट। 27 नोव्हेंबरला मनसे गटनेत्यांचा मेळावा, राज ठाकरे करणार गटनेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित, गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार मेळावा। सामना वृत्तपत्रात जाहिरातीवरून संदीप देशपांडे यांचं ट्विट, वाढवण बंदराला साथ द्या, प्रगतीला वाट द्या अशी जाहिरात। दुसरीकडे वाढवण बंदर विरोधी आंदोलनात अरविंद सावंत, अंबादास दानवेंचा पाठिंबा, शिवसेनेची दुटप्पी भूमिका, संदीप देशपांडे यांचं ट्विट। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडल्यानं मतदारांची संख्या अपुरी, परिणामी विधान परिषद आगामी निवडणुका लांबणीवर, विधान परिषदेमध्ये सध्या 21 जागा रिक्त। अमरावती राणा दाम्पत्याचं सामूहिक हनुमान चालीसा पठण, परमहंस श्री संत बालयोगी गजानन बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचा। सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची पाठराखण करण्याचं ईडी सरकारचं पाप, राज्यपालांच्या वक्तव्यावरनं सुप्रिया सुळेंची टीका। सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली, उद्या काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, जनतेची कामं करण्याचा दानवेंचा सल्ला। भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे, भाजप नेते नितेश राणेंचा आरोप, व्हॉट्सअपचं स्क्रीनशॉट आहे शेअर, सब गोलमाल है भाई ये पप्पू कभी पास नहीं होगा, नितेश राणेंचं वक्तव्य। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपी आफताबच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ, साकेत कोर्टाचा निर्णय। आरोपी आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येची दिली कबुली, रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली, आफताबची दिल्लीतल्या कोर्टामध्ये कबुली। पारंपरिक ऐतिहासिक वातावरणात 30 नोव्हेंबरला शिवप्रताप दिन साजरा होणार, पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किल्ले प्रतापगडावर भव्य अशा जरीकाठी भगवा झेंडा फडकवणार। लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश, बार्टीचे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजबिये यांची पत्रकाद्वारे माहिती। बीए बीकॉम आणि बीएससी पदवी अभ्यासक्रम आता 4 वर्षांचे होणार, युजीसीकडनं अधिकृत घोषणा, मात्र महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना नियम लागू नाही। राज्य सरकार राज्यात आता शिक्षणाचा केरळ पॅटर्न राबवणार, राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी निर्णय।
यानुसार तिसरीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सराव परीक्षा होणार. ठाणे नवी मुंबई इथल्या गोदामातनं बाजारात विकल्या जाणाऱ्या सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल आणि मोहरी तसंच शेंगदाणा तेलासह क्रीम आणि तुपातही भेसळ करण्यात आल्याचं प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट. अहवालात तब्बल 27 नमुने भेसळयुक्त. दुकानांवर धाडसत्र सुरू होणार. एफडीएच्या अधिकाऱ्यांची माहिती. अहवालाच्या आधारावर दंडात्मक तर काही कंपन्यांवर न्यायालयीन खटला भरणार. गोवरचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाची वयोमर्यादा 3 महिन्यांनी घटवण्याचा निर्णय होणार. केंद्रीय आरोग्य विभाग घेणार निर्णय. सध्या 9 महिने पूर्ण झालेल्या बालकांना दिली जाते लस. जळगावमध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे 10वीच्या यश पाटील या विद्यार्थ्याचा मृत्यू. जळगावच्या एरंडोल तालुक्यातली घटना. नाशिकमधील आधार तीर्थ आश्रमात 4 वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू. साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडनं तपास सुरू. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूरकरांना दिलासा. नागपुरातील बांधकाम परवानगी शुल्कात 100% वाढीचा निर्णय रद्द. बीडमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचं पथसंचलन. पथसंचलनात स्थानिक पोलीस सहभागी. नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी तत्पर असल्याचाही संदेश. पुण्यातल्या सेक्सटॉर्शन प्रकरणी तपासादरम्यान अटकेत असलेल्या आरोपीची धक्कादायक माहिती. राजस्थानचं गुरु कोठडी हे संपूर्ण गावात सेक्सटॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर. नवले पुलाजवळील अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला अटक. चाकण इथल्या नानेकरवाडीमधून मणिराम यादव आणि क्लिनरला पोलिसांनी केली अटक. पुण्यातल्या नवले पुलावरील अपघातानंतर प्रशासनाला जाग. सकाळपासून परिसरातल्या अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात. पुण्यामध्ये रिक्षा चालकांचा 28 नोव्हेंबर पासून बेमुदत संप. पुण्यात बेकायदा बाईक आणि टॅक्सी चालकांविरोधात रिक्षा चालक आक्रमक. 50 ते 60 हजार रिक्षा चालक संपामध्ये सहभागी होणार. पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात. कंटेनर रस्त्यांमधील दुभाजकावर धडकला. 2 चारचाकी गाड्यांचं नुकसान. टिटवाळा पोलिसांकडनं चारचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेड्या. भुर्जी काढण्यास उतरला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सोनू सिंग बाबरी असं चोरट्याचं नाव. साथीदार फरार. भाईंदरमध्ये पत्रकार असल्याचं भासवत बेकायदा बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडनं खंडणी वसूल करणाऱ्या दोघांना अटक. बांधकामदाराकडनं 5,500 रुपये स्वीकारताना अरविंद राजभर आणि राहुल सिंग ताब्यात. पालघरचा सराईत रिक्षा चोर गजाड. एमएचबी पोलिसांची मोठी कारवाई. आरोपीकडनं 3 रिक्षा जप्त. सांगलीच्या आटपाडीतील अनिल गटकुळेंचं कुटुंब सरकारी अनास्थेमुळे मदतीविना. 4 वर्षांपूर्वी वनविभागाच्या वाहनाच्या धडकेत गटकुळेंचा मृत्यू. सरकारकडनं मदत नाही. अहमदनगर मनमाड महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू. अकोला जिल्ह्यातल्या गणपती कृषी केंद्रात चोरी. चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद. विशेष म्हणजे 30 सप्टेंबरला कृषी दुकान मालकाच्या घरातही झाली होती चोरी. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करावी. दिव्यांगांचं बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दापोलीतील शिरशिंगे गावातल्या स्वयंभू शिंगेश्वर मंदिरात रुद्राभिषेक संपन्न. उत्पत्ती एकादशी निमित्ताने अभिषेकासह भजन कीर्तन आणि महाप्रसादाचाही कार्यक्रम. 2 दिवसीय उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला 16 लाखांचा दंड. ओआरएसएल उत्पादनाच्या जाहिरातीवरनं अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनीला 16 लाखांचा केला दंड. कोरेगाव भीमा प्रकरणी आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. 18 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. परभणी थंडीचा कडाका वाढला. तापमान 11.9 वर. 3 दिवसानंतर तापमानात झाली वाढ. जिल्ह्याभरात थंडी कायम राहण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये कमी झालेल्या तापमानाचा फळबागांवर परिणाम. केळी पपई आणि इतर फळबागांवर परिणाम होण्याचा कृषी विभागाचा अंदाज. केज तालुक्यातल्या अनेक गावातील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा खंडित. शेतकरी आणि गावकऱ्यांचे महावितरण विरोधात आंदोलन. आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी. कापसाचे भाव 200 ते 300 रुपयांनी घसरले. कापसाचं उत्पन्न कमी प्रमाणात होणार असल्यानं कापसाला काहीच दिवसात स्थिर भाव मिळतील. जाणकारांची माहिती. कोल्हापूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले. प्रति क्विंटल 3700 पेक्षा अधिकचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी. लहान विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचं चाक निखळलं. सुदैवाने कोणी जखमी नाही. नागपूर वर्धा रोडवरची घटना. मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला नंदुरबार शहर पोलिसांकडून अटक. 11 मोटरसायकली जप्त. जिल्ह्यातले अजून काही गुन्हे उघड होण्याचीही शक्यता. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातल्या वसतिगृहात 21 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. पोलिसांकडनं तपास सुरू. देशातील 71,000 बेरोजगारांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्राचं वाटप. पुण्याच्या तळेगावमधल्या रोजगार मेळाव्यात 213 जणांना नियुक्तीपत्र. मुंबईप्रमाणे मीरा भाईंदरमध्येही उत्तर भारतीयांसाठी विशेष भवन बनवणार. उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आरेन सिंग यांची घोषणा.
बीडमध्ये ऊस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश मिळावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत, रविकांत तुपकरांचा आरोप। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये बंदी असलेल्या मांगूर माशाची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी घेतला ताब्यात, 3 टन मांगूर मासे जिल्हा मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर नष्ट। आगामी महामारीपासून जगाला वाचवण्यासाठी जगातल्या 300 शास्त्रज्ञांची फौज कामाला, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती। जगाला विळख्यात घेण्याची क्षमता असलेल्या 25 महाभयंकर विषाणू आणि जीवाणूंवर शास्त्रज्ञांची बारीक नजर। अति पाणी पिणे ब्रुसलीसाठी ठरलं जीव घेणे, क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये वर्तवली शक्यता। प्रख्यात कुंफू मास्टर ब्रुसलीचा 49 वर्षांपूर्वी झालेला मृत्यू। हायपोनाट्रेमिया या रोगात शरीरातील जास्त पाणी बाहेर काढताना किडनीवर ताण येतो, मेंदूवरही परिणाम होतो, यामुळेच ब्रुसलीचा मृत्यू झाल्याचा दावा। हार्ट ऑपरेशन आता स्वस्त होणार, हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक स्टँडच्या किमती लवकरच कमी होणार, स्टँडचा जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।